रतन टाटा यांच्या निधनानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने परिपत्रक काढून शोक व्यक्त केला। संपूर्ण देशासाठी ही दुःखद घटना आहे आणि भारताच्या विकास यात्रेमध्ये टाटांचं योगदान हे अविस्मरणीय आहे। भारताचा अमूल्य रत्न हरपला असेही मोहन भागवत यांनी परिपत्रकात म्हटलंय। रतन टाटा यांचं निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली। भारताचा कोहिनूर हरपला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। तर टाटांच्या जाण्यानं देशाचं मोठं नुकसान झाल्याचं फडणवीस म्हणाले। एनसीपी येथे दुपारी 3:30 वाजेपर्यंत टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत राहणारे पार्थिव शरीर प्रेयर हॉलमध्ये ठेवले जाणारे। वरळीतल्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार। उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येतोय। त्यामुळे मुंबईतल्या विविध विकास कामांचं नियोजित लोकार्पण भूमिपूजन सोहळे पुढे ढकलण्यात आले। सकाळी 10 वाजल्यापासून एनसीपीएमध्ये टाटा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन सुरू झालेलं आहे आणि दुपारी 3:30 वाजेपर्यंत अंत्यदर्शन घेता येणार आहे। तर वरळीपर्यंत अंत्ययात्रा काढली जाणार आहे। नरीमन पॉईंटपासून वरळीतल्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील। राज्य सरकारची आज सह्याद्री अतिथीगृहामध्ये मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे। विधानसभा निवडणूक पूर्वीची ही शेवटची मंत्रिमंडळ बैठक असण्याची शक्यता आहे। उद्योजक रतन टाटा यांना मंत्रिमंडळाकडून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर या बैठकीला सुरुवात झाली। बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा होण्याची शक्यता आहे। उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनामुळे नांदेडमध्ये होणारं महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम आज रद्द करण्यात आलाय। मुख्यमंत्री शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रम होणार होता, मात्र रतन टाटा यांच्या निधनामुळे हा कार्यक्रम आता पुढे ढकलण्यात आलाय। माया टाटा एनसीपीएमध्ये सध्या उपस्थित आहेत। त्या टाटा कुटुंबातल्या सर्वात तरुण व्यक्ती आहेत आणि रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्या त्या कन्या आहेत। तर माया या त्यांची भावंड लेया आणि नोवेल यांच्यासह टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टचे बोर्ड सदस्य आहेत, त्यामुळे माया या टाटा समाजाची सूत्र हाती घेण्याची शक्यता आहे। रतन टाटा यांचं निधन झालं। गृहमंत्री अमित शहा आज त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहतील। आज दुपारी 3:30 वाजता रतन टाटा यांचं अंत्यदर्शन घेत राहणार आहेत। टाटांच्या अंत्यसंस्कारासाठी अमित शहा उपस्थित राहणार आहेत। टाटांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे। मोदींनी ट्विट करून रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे। रतन टाटा हे एक दूरदृष्टी असणारे उद्योजक होते, दयाळू आणि असाधारण व्यक्तिमत्व होतं, असं ट्विट मोदींनी केलं आहे। काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींनी रतन टाटा यांच्या निधनानंतर श्रद्धांजली अर्पण केली आहे। रतन टाटा यांचं उद्योग क्षेत्रामध्ये मोठं कार्य आहे। त्यांच्या निधनानं भारताचं मोठं नुकसान झाल्याचं एक्सवर त्यांनी पोस्ट केली आहे। रतन टाटा दूरदृष्टी असलेले नेते होते आणि उद्योगपती होते आणि लोककल्याण या दोन्हीवर रतन टाटा यांनी आपली छाप सोडली असं म्हणत राहुल गांधींनी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी रतन टाटांना आदरांजली अर्पण केली। भारतीय उद्योगाचे टायटन होते, अर्थव्यवस्था व्यापार उद्योगातील त्यांचं महत्वपूर्ण योगदान असल्याचं ट्विट राजनाथ सिंग यांनी केलं।